अभिलचं कॉन्टेंट बघून मला नाही वाटत मला सॅलरी येईल वेळेत. अरे बाबा पर व्हिडिओ प्रमाणे पैसे येत रे सॅलरी नाही. माहिती का तुला पहिलं जेव्हा आमचं चाललं ना एडिटर कोण शोधायचा कुठे गेला ठरलं आमचं ऑफर किती पन्नास रुपये लोक ठीक आहे. बाप रे शंभर वर गेलो. अरे दोस्तो इन्होने 20 रुपये से स्टार्ट किया. डेविल सच्चे है डेविल कर बोल दे 20 रुपये में दिले मग. अबे यार ब्लॉगिंग ब्लॉग एडिटिंग 20 रुपये. अरे समझ चला किती. अरे बोला आता तो बोलतो 20 रुपये देतो मी झाले का आपली डील चालू होती दोस्तो 5 बंदे थे तो हा मी पण ऑर्डर करतो आणि त्याने डील एक्सेप्ट पण केली. दोस्तों एक साथ 5 व्लॉग जाते थे 5 शपथ पहिले व्लॉग 20 रुपयात बनवले पण ते व्लॉग पण त्या क्वालिटीचे. म्हणून मग VN वर आलो तर त्याकडे म्हणजे चिटको चिटके समजली त्यात फक्त आपल्याला गोल फिरून असा करणं आला आणि उलटा शिकलो मग नंतर वाढत गेले रेट. डेंजर रे ब्लॉगिंग इंडस्ट्री खूप कॉस्टली आहे. 20 स्टार्ट केले आम्ही रेकॉर्ड. अरे दोस्तो मला काय बोलतो माहिती का त्याचा डायलॉग का माहिती का दादा कमीत कमी 50 तो मेरा बोलतो. काय बोलला माहिती का कमीत कमी 50 तो मेरा बोलतो. आम्ही बोलतो काय एवढं मागायचं काय विषय काय. अरे पण ती मीटिंग डेंजर होती. बोलतो आपले व्लॉग कोण बघणार एवढे पैसे येणार का बोलतो. अरे आई चिकन सगळ्यात डेंजर होती ती ब्लॉगिंग. तो एडिटर होता ना शिवान भाऊ एक पण स्पेलिंग बरोबर ना टाकायचा. अरे अरे थंबनेल मध्ये स्पेलिंग मिस्टेक सगळ्या. अरे तो मला म्हणतो ठीक आहे 20 रुपये ठीक आहे मी पण मोबाईलवरच केलं होतो VN वर. अरे ती डेंजर मीटिंग होती ती मीटिंग अजून विसरलो. आम्ही बोलतो खूप जास्तच पैसे चालले. अरे 50-20 रुपयावरची भांडणं. अरे पण 5-5 व्लॉग जायचे ना आणि तेव्हा. अरे 5-5 व्लॉग अख्खा आठवडा गाजून काढल्यानंतर त्याला 100 भेटणार. दुखायला लागलं डोकं इच्छी कटकट पाणी छाती मध्ये दुखतं मला पाणी पिणे पाजा बाबा. संपले रे पाणी दे मग दे. बट आपण लोक इमानदार दे कितने ये सारी चीजें लाईव्ह पे ही चल रही है. दोस्तों ब्लॉग एडिटर्स ब्लॉग एडिटर्स बेचारे 500-1000-2500 उनकी एडिटिंग के हिसाब से कमाते हैं. एक्सपीरियंस जो रहते वो जो नए नए रहते वो 100-200 रुपए ऐसा कमा रहे. लेकिन 20 रुपए से किसी के करियर की शुरुआत कराना. अरे मतलब अगर उसने महीने में 20 वर्ष ने किए. अरे त्याची सुरुवात होती. आम्ही पण त्यावर 500 रुपये तू काय करेल विचारा. अरे ते ठीक आहे आम्ही पण पंती त्यावर 20 रुपयात 20 व्लॉगचा हिशोब. अरे मग 20 रुपयावर ना भांडणं. हा बोलतो लय मागासला बोलतोय कर्नास बिन्नास त्याच्यात राडा कसा झालेला. अरे पण ते डेमन ते ऑफलाईनच्या डील्स आहे लोकांनी ऐकल्या ना भावा मारतील आपल्याला. आपने को प्रॉफिट भी कैसा था. स्वयं बोलतोय सर मैं एक एडिटर हूँ मुझे सच में काम चाहिए. स्वयं दातीर करके एक. अरे स्वयं दातीर आप एक मैसेज बात कर लो स्वयं दातीर से मैसेज करो. मैसेज करो मैसेज इधर abhijit.a.j.a.j.abcd. तो फियरलेस BGMI भी पालघर से है क्या वो भी करेगा मैसेज का. पण भावना मतलब कैसे मालूम है क्या थोड़ा ना क्वालिटी बनना चाहिए. चिपका चिपकी नहीं चाहिए. टाइम पे आना चाहिए मेन. क्या मालूम है क्या. नहीं नहीं अरे 20-15 दिन तुम्हाला ब्लॉग अमाउंट पण पाहिजे. तू बोल बोल बरोबर आहे. तो दादा रेंडरिंग मारायला पाहिजे नेट नाही. अरे ते रिचार्ज पण मारू का. अरे तुम्हाला एक सांगू बघ जी सुरुवात करते ना दोस्त वो ब्लॉग एडिट खुद करते है क्योंकि व्यूज नहीं आ रहे होते. और जब व्यूज आना चालू होता है ना तब वो किसी को देते हैं. इन लोगों ने करियर स्टार्ट ही किया है डायरेक्ट एडिटर को देख के. आम्ही ऑफिशियल डायरेक्ट बांधलो धंदा कुठला माहिती नाही. अच्छा गावात रे डेंजर है. वो जो एडिटर था करण यानी करण के थ्रू आया था
बाद में मैंने चार पांच ब्लॉग डाले उसको दिए, तो उसने डायरेक्ट ऐसा फोटो भेजा, दादा मेरा हाथ फ्रैक्चर है, मैं अभी नहीं कर सकता। अरे मग तू काय केला असं त्याला, देतो देतो करून चारणे पण नसतील पन्नास कारण का 100 भरले तरी आपल्याला आकडे भरते 800 रुपये चालले रे ब्लॉगचे। और दोस्तों ये रेट बड़ा है करण ने, डेविड दोस्तों ये रेट इतना बड़ा है ना, यानी स्टॉक मार्केट में नहीं है। ए, नहीं प्रॉब्लम क्या है, जिसको जितने व्यू आते हैं ना दोस्तों उस हिसाब से रेट ऐसा सी पैसे जास्त है। अरे रेट डायर माला पैसे एक सांगतो डेविल को 7 रुपये, मेरे को 4 रुपये 5 रुपये तो क्या देंगे। अरे मग चिंध्यांनो 20-25-26 हजार व्ह्यूज नाही काय होणार आहे, व्ह्यूज वाढवण्यासाठी कॉन्टेंट बनवा ना, रडतायत एडिटरला पैसे देताना। तर मी म्हणतो हार्ड जोड देतोय, अरे अजय बक्कुळ सारखे ब्लॉग कोण टाकत कसं बघणार आहे लोक, याची सुरुवात किंग इसका एडिटर जो था ना वो शुरुआत किंग करता था, लोग उत्साह में ब्लॉग देखना चालू कर देते, अचानक ये बकुल आ गया, ऐसा ऐसा पोपट चल रहा है इधर उधर। तेरी गाड़ी हट गई, तो मैंने क्या बोला, ट्रेलर मेरे दोस्त का हो गया लपड़ा, मैं उधर से स्टार्ट किया, मैंने किसी को बोला भी नहीं क्या हुआ, व्यूज देख कितने आए, तो वो चला ना ये आला ना डोकन, अरे सफारी अटकी थी ना एक जगह पे, तो मैंने इसको कॉल किया कि आ मुझे लेने, तो ब्लॉग चालू करके ही आया, लेकिन इतना मजा आया ना, मेरे शॉर्ट ब्लॉग को भी व्यू आए। हाँ वो देखा देखा, तो वो दिमाग चलना मांगता है, तुम्हें 20 रुपये और राहिले, थोड़े या 300 पर्यंत पोहोचा, 300 और गेले का आता 300 जोड़े दोस्तों, अरे काय 300, अरे 500 पण देतो तो 8 जोड आहे, काय करणार भाई 300 पण देऊ कुठून, नाही ब्लॉग बनवत नाही माझं काय म्हणणं आहे, देखो पैसे आए ना दोस्तों, वो काम करके दे रहा ना ब्रो, अरे पर दोस्तों पैसा ही नहीं आता है, पर पैसे के लिए थोड़े अपने अपने एंजॉयमेंट, आज जो मैं आया ना वो जो अगर डीजल निकाला ना यूट्यूब से तो भी मैं खुश।